स्पेशल पार्टनर किर्लोस्कर एनरिचिंग लाइव्स, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, बेस्ट निवडा रामबंधु निवडा, नेचुरल पेन रिलीफ पार्टनर रेली स्प्रे, ताकि आप जीते आपकी इंजुरीज नहीं। हॅशटॅग नेता म्हणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवीच्या उमेदवार सायना एनसी आहेत। आपण त्यांच्याशी प्रत्येक विषयावरती चर्चा करणार आहोत। तर संध्याकाळची वेळ आहे आणि ते तुम्ही दाखल झाला, काय भावना आहे? इकडची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती, तुम्ही बघतात एक लाडकी बहीणला माननीय मुख्यमंत्र्यांनी संधी दिलं आणि माझी इतकी लाडकी बहीण आहे मुंबादेवीचे, जे माझे पाठिंबा देतात, आशाताई, त्यांचं पूर्ण कुटुंब, जितकी कार्यकर्ता आहे सगळ्यांना मला धन्यवाद सांगायचं आहे। मला फक्त हे दाखवायचं आहे मुंबईकरांना की तुमच्या कमाठीपुरामध्ये एक टप्पाचं काम नाही झालं। 15 वर्षमध्ये तुमची आमदारने क्लस्टर रिडेव्हलपमेंटला घेऊन काय काम नाही केलं। आता तुम्ही बघा, 10वी गलीमध्ये एक मटर्निटी वॉर्ड होते ते पण बंद केलं, 1 नंबरच्या गलीमध्ये एक आय हॉस्पिटल होतं ते पण बंद झालं, एक अस्पताल नाही, एक स्कूल नाही, एक कॉलेज नाही, ओपन स्पेस तर सोडा, तुम्ही बघता तिकडे घरच्या वरती घर राहायचं किती त्रास होते लोकांना, पाणीची समस्या, इलेक्ट्रिसिटीची समस्या, साफ स्वच्छ वातावरण। माननीय प्रधानमंत्रींनी नेहमीच सांगितलं की आम्हाला पाहिजे साफ स्वच्छ वातावरण, परंतु इकडे दिसतच नाही। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेला धन्यवाद, कारण लाडकी बहीण योजनेचा खूपच फायदा झाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु मुंबादेवीचं तुम्ही बघितलं तर 40,000 असं लाडकी बहीण आहे ज्यांना सशक्त केलं, त्याच्यात 15,000 मुस्लिम महिला आहे आणि एकच लक्ष आहे की ते योजनेला लवकरच लवकर जास्त महिलांकडे आपण घेऊन जाऊ। तुम्ही बघितलं तर युवासाठी स्टायपन स्कीम्स आहे, परंतु मुंबादेवीच्या एक ब्लू प्रिंटची आवश्यकता आहे, कारण इतकी परिस्थिती वाईट आहे की जेव्हा तुम्ही क्लस्टर रिडेव्हलपमेंट करतात तर सगळं टेक्निकल एक्सपर्ट्सला घेतलं सोबत तरीच होईल। आणि मला वाटते की आदरणीय मुख्यमंत्रींनी खूपच राजनैतिक इच्छाशक्ती दाखवलं, त्यांनी आश्वासन दिलं की मुंबादेवीसाठी खूपच काम असणार, कुंभारवाडा असो, उमरखाडी असो, BIT चाल असो। अशी एक चर्चा सुरू झाली आहे की भाजपने कुठेतरी निष्ठावंतांना संधी देणं सोडलंय का? महायुतीच्या नेतृत्वाने ठरवलं आणि मला हेच सांगायचं आहे की माननीय एकनाथ शिंदेजींनी संधी दिलं, परंतु प्रदेशचे एक एक महिलांचा पाठिंबा आहे आणि मला विश्वास आहे की हे स्त्री शक्ती आणि मां मुंबादेवीच्या आशीर्वाद मुळे भेटलं। तर आपल्या सोबत होत्या सायना एनसी, ज्यांनी भाजपमधून शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करत मुंबादेवी या मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे। त्यांचा सामना अमीन पटेल, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांच्याशी होणार आहे, ते विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे कशा पद्धतीनं ही निवडणूक त्यांना जाणार, सोपी की कठीण, हे आता येणारा काळच ठरवेल। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सह सीमा आडेसी 24 तास।